धारणी मुख्यालयापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुसुमकोट बुजुर्ग गावातील नागरिकांचे पाण्याविना हाल बेहाल होत आहे. संपूर्ण गावात 1000 ते 1500 रुपये ट्रॅक्टरप्रमाणे पाणी विकत घ्यावे लागत आहे. मात्र ग्रामपंचायत सचिव, सरपंच, उपसरपंच कुंभकरण झोपेत असताना दिसत आहे. या गावाकडे गटविकास अधिकारी तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अंतर्गत लक्ष देण्याची गरज आहे. या गावात लाखो रुपये नव्हे तर करोडो रुपयांची जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली होती. तसेच संपूर्ण गावात प्रत्येक घरी नळ कनेक्शनसुद्धा देण्यात आले होते, मात्र या नळाला पाणीच नाही. धारणी मुख्यालयापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुसुमकोट बुजुर्ग गावातील नागरिकांचे पाण्याविना हाल बेहाल झाले आहे. एवढेच नव्हे तर संपूर्ण गावात 1000 ते 1500 रुपये ट्रॅक्टरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. मात्र ग्रामपंचायत सचिव, सरपंच, उपसरपंच कुंभकरण झोपेत असताना दिसत आहे. या गावाकडे गटविकास अधिकारी तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अंतर्गत लक्ष देण्याची गरज आहे, कारण की या गावात लाखो रुपये नव्हे तर करोडो रुपयांची जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली होती. तसेच संपूर्ण गावात प्रत्येक घरी नळ कनेक्शनसुद्धा देण्यात आले आहे, मात्र या नळाला पाणीच नाही. संपूर्ण गावातील हँडपंप चोरीला गेले आहे, मात्र कोणत्याही प्रकारचे FIR नाही. एवढी मोठी पाण्याची समस्या कुसुमकोट बुजुर्ग गावात निर्माण झाली आहे, तरीही ग्राम सचिव गावातून गायब झाला आहे. याकडे धारणी गटविकास अधिकारी तसेच मुख्याधिकारी अमरावती यांनी लक्ष देण्याची गरज आहे.